ज्या वेळी भाजीला काहीच नसतं अशा वेळी पटकन केली जाते ती म्हणजे बटाट्याची भाजी। त्यात ही आता कोणतंही वाटण न टाकता अगदी साधी सोपी आणि फार कमी वेळात तयार होणारी ही बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही तयार करू शकता। यामध्ये कोणतंही एक्स्ट्राचं किंवा अगोदर वाटण करून ठेवायची तुम्हाला गरज नाही। तर यासाठी मी 2 बटाटे घेतलेले आहेत। आता तुम्हाला किती भाजी बनवायची आहे ह्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकता। तर इथे मी बटाटा जो घेणार आहे त्याची साल काढणार नाही, त्यामुळे बटाटा हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे। तर बटाट्यावरती बघा ही माती असते ती निघण्यासाठी, अशी पटकन धुतली तर निघणार नाही। यासाठी काय करायचं आपल्याला, हे बटाटे असेच पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तोपर्यंत भाजीची बाकीची तयारी करून घ्यायची। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, थोडंसं मोहरी आणि जिरं यामध्ये छान फुलल्यानंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा, तो पण छान फुलू द्यायचा। आणि कढीपत्त्याची छान फोडणी बसल्यानंतर यामध्ये 2 मिडियम साईजचे कांदे छान बारीक चॉपरमध्ये चॉप केलेले आहेत ते टाकायचे आहेत। तर यामध्ये आपण दुसरं कोणतंच वाटण न टाकल्यामुळे टाकत नसल्यामुळे कांद्याचा भरपूर इथं यूज केलेला आहे। आता कांदा छान गुलाबी रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांदा पटकन भाजण्यासाठी यामध्ये 1/2 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। म्हणजे भाजीचं जे काही मीठ आहे ते एकदाच यामध्ये मी टाकलेलं आहे, आता नंतर मीठ टाकायची गरज नाही। तर आता कांदा पण बघा छान याचा कलर चेंज झालेला आहे, अगदी सोनेरी रंगावरती हा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची 1 चमचा। ही पण आता तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आता हळद टाकलेली आहे 1/2 चमचा आणि हा जो आहे तो किचन किंग मसाला 1 चमचा आणि काळं तिखट किंवा आपला जो रेग्युलर साठवणीतला मसाला असतो जे की आपण रोजच्या भाजीसाठी यूज करतो तो मी 1.5 चमचा टाकलेला आहे आणि तो पण छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे। आणि यामध्ये आता मी 1/2 चमचा एवढं बेसन टाकलेलं आहे, म्हणजेच की जे चणा डाळीचं पीठ आपल्या घरामध्ये नेहमीच असतं जे आपण पिठलं बनवण्यासाठी किंवा बेसन पोळी बनवतो त्या ते 1/2 चमचा एवढं यामध्ये पीठ टाकलेलं आहे। ते पण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जे की मसाले टाकलेले आहेत ते करपू नये म्हणून। आता हे छान मसाले यामध्ये परतून झाल्यानंतर आता यामध्येच थोडीशी कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये टाकायचे आहेत टोमॅटो। तर 2 मिडियम साईजचे टोमॅटो छान बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं अगदी पाणी टाकून आपल्याला टोमॅटो पण छान शिजवून घ्यायचं आहे। तर भाजीला आपल्या दाटसरपणा येण्यासाठी हे आत्ता व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, कारण एक्स्ट्राचं कोणतंच वाटण आपण यामध्ये टाकणार नाही, फक्त कांदा टोमॅटो यामध्येच आपण ही भाजी बनवते। तर अगदी थोडंसं पाणी टाकून आता यावरती झाकण ठेवलेले आहे आणि झाकून 1 वाफ म्हणजे टोमॅटो शिजेपर्यंत 1 ते 2 वेळा वाफ काढून घ्यायची। तोपर्यंत हे जे बटाटे आहेत ते पण छान पाण्यामध्ये याच्यातली माती निघून गेलेली, तर आता दुसऱ्या पाण्याने 1-2 वेळा हे स्वच्छ धुवून घ्यायचं, म्हणजे यावरती जी सगळी जी काही माती असेल ते सगळी निघून जाईल। आणि आता बटाटा स्वच्छ धुतल्यानंतर तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आता तुम्हाला कोणत्या शेपमध्ये करायचं आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। तर अशा मी थोड्याशा लांब आणि पातळ अशा स्लाईसमध्ये हा कट करून घेतलेला आहे। तुम्हाला छोट्या याचे छोटे पीस करायचे असतील तरीसुद्धा करू शकता, पण असे पीस पण दिसायला छान दिसतात। आणि आता परत एकदा हा बटाटा व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। तर धुतल्यानंतर आता बघा तोपर्यंत आपला टोमॅटो पण छान शिजलेला आहे। तर हे आपल्याला असंच थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीला आपल्या घट्टपणा किंवा दाटसरपणा येईल। तर टोमॅटो पण मस्त शिजून झालेलं आहे। तर आता हे थोडंसं यामध्ये अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं। मग आता हे आपण कट केलेलं जे बटाट्याचे काप आहेत ते यामध्ये टाकून हे पण आता तेल सुटेपर्यंत आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे। तर यावरती एक झाकण ठेवायचं आणि 1 वाफ काढून घ्यायची, म्हणजे काय होतं की सगळ्या मसाल्याची चव आहे ती या बटाट्यामध्ये उतरते आणि तेलामध्ये बटाटे थोडा वेळ परतले की त्याची चव पण छान होते भाजीत। म्हणजे हे बटाटा जो आहे तो परत पांचट वगैरे असा लागत नाही, सगळे मसाले मग यामध्ये मुरले जातात। तर 1 वेळा वाफ काढून घेतली तर मस्त बघा असं छान आपले बटाटे पण यामध्ये परतून झालेले आहेत। तर आता मी दुधावरचे 1 ते 2 चमचा साई तुम्ही यामध्ये टाकू शकता, कारण कांदा टोमॅटो ज्या भाजीमध्ये आपण यूज करतो त्यामध्ये 1 चमच्याभर साई टाकले तर अजूनच भाजीला त्यात चव छान येते। आणि पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये टाकलेलं आहे। आणि आता तुम्हाला केवढी ग्रेव्ही करायची यानुसार पाणी टाकायचं आणि 2 चमचे फक्त शेंगदाण्याचं कूट आपलं नेहमी रेग्युलरचं असतं ते टाकलेलं आहे। आणि छान आता यावरती झाकण ठेवून
1-8 मिनिट हा बटाटा शिजेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती झाकण ठेवून ही भाजी आपली शिजवून झालेली आहे. तर अगदी झटपट होणारी ही बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. आता हा जो बटाटा आहे तो शिजला आहे का नाही तो चेक करून बघायचा आहे. तर 7-8 मिनिटामध्ये बटाटा हा व्यवस्थित शिजला जातो. तर हा बटाटा पण छान शिजून तयार झालेला आहे. तर अगदी झटपट अशी ही भाजी तुम्ही तयार करून घेऊ शकता. कोणतंही वाटण न एक्स्ट्राच टाकता जर भाजीला काही नसेल तर. एकदा नक्कीच ही अशी भाजी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्त अशी बटाट्याची भाजी तुम्ही पण एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला नंतर भेटूया मस्त अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.